मग मी म्हटलं आता आपल्या शेतकऱ्याला मदत करण्याला चान्स आहे. मग मी आधी काय केलं, सुरुवातीला या महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्याचे 36 ग्रुप केले व्हॉट्सअपचे, त्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश असे वेगवेगळे भाग केले. जर पाऊस जर गुजरातून येत असला तर उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मेसेज द्यायचा, जर पाऊस मध्य प्रदेशकडून येणार असला तर पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांना मेसेज द्यायचा आणि या शेतकऱ्यांचं नुकसान वाचायचं, असा माझा उद्देश होता. आणि माझे 2015 ला व्हॉट्सअपचे 700 ग्रुप होते आणि 700 ग्रुपच्या माध्यमातून मी मेसेज टाकल्याच्या नंतर 3 मिनिटांमध्ये 2 लाख शेतकऱ्यांपर्यंत मेसेज जातो आणि तोच मेसेज रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील 42,260 गावांमध्ये 3 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर जातं आणि शेतकऱ्यांचं नुकसान वाचवण्याचं काम आता चालूच असतं. पण हे करत असताना काय झालं, हे नुसत्या अंधकार थांबलं नाही तर या शेतकऱ्यांचं बियाण्याचं घरी तुलन केलं. काय होऊ लागलं, मूग पेरलं की मूग 60 दिवसाला निघतो, 1 सगळ्या दिवशी पाऊस आणतात. सोयाबीन करा 100 या दिवशी निघतं, 101 दिवसाला पाऊस येणार. उडीद करा 75 या दिवशी निघतो, 76 या दिवशी पाऊस येणार. कांदा करा, कांदा काढणीपर्यंत काही नसतं, कांदा केला उरी भिंग मारून ठेवले अवकाळी पाऊस येणार आणि तुमचा कांदा भिजणार. हळद करा, हळदी बाबतीत तसंच आहे, हळद केल्याच्या नंतर हळद आपण काय करतो, शेतकरी मे मध्ये तयार करतो. मे मध्ये जवळच्या जवळजवळ 44 तापमान असतं, मग 44 तापमानाला आपले शेतकरी हळद काढतात, शिकवितात. आपल्या शेतकऱ्याला काय माहित आता पाऊस येईल, पण काय होतं की नेमकं 44 तापमानाला हळद आपली शिकली, वाळू घातली, शेतकरी घरी येतो आणि लगेच रात्री 2 वाजता अचानक एक आभाळ येतं आणि त्या शेतकऱ्यांची हळद भिजतो. म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या